संघासाठी शेलार संघाला विनंती, आपला क्षेत्ररक्षण लावायचंय विना विलंब। जय बजरंग शेलार। आणि या दादोजी बाडा संघाला विनंती आहे, आपले सलामीचे फलंदाज मार्गस्थ करायचे आहेत विना विलंब। प्लीज वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करायचंय। शाळेच्या मैदानामध्ये कोणीही गाड्या लावू नका, अन्यथा हवा काढण्यात येईल अशी आयोजकांच्या वतीने सूचना आहे। प्लीज विनंती आहे, ज्या प्रेक्षकांच्या खेळाडूंच्या गाड्या शाळेच्या पटांगणावरती आहेत त्या गाड्या कृपया बाजूला करायच्या आहेत, अन्यथा त्यांची हवा काढण्यात येईल। आणि पुणेरी भाषेत सर बोलायचं झालं तर हवा काढल्यानंतर विचारू नका की का हवा काढली, कारण तशी वेळच येणार नाही पुणेरी भाषेची। आपल्याकडे बहुतांशी लोक समजदार झालेत आणि मला वाटतं ह्या क्रिकेट असोसिएशनमुळे सर्वांशी संपर्क चांगल्या प्रकारे। आदेश आणि किरण हे सलामीवीर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत। खऱ्या अर्थानं जर पाहिलं दादोजी पाडा संघाचा जर विचार केला, खोलवर टप्प्याची फलंदाजी आहे, पण शेलार संघाच्या संघनायकाने म्हटलं की आम्हाला अपेक्षित होतं तीच गोष्ट मात्र झालेली आहे, नाणेफेक जिंकून आम्हाला क्षेत्ररक्षणच स्वीकारलं असतं, तेच निर्णय इथून मात्र हा पथ्यावरती पडेल का हे मात्र पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। सुंदर अशी मैदानावरती ही झालर पसरलेली आपल्याला पाहायला मिळते, गोलाकार असं मैदान आहे, पण मागची जी फास्ट आउटफील्ड आहे अपेक्षित रित्या इथून मात्र जर विचार केला गेला तर निश्चितच जी गोलंदाजी आणि फलंदाजी जी होणं अपेक्षित आहे ती मात्र गरजेची आहे। जय बजरंग शेलार विरुद्ध आई गावदी दादूचा पाडा या दोन संघादरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळेल। आदेश आणि किरण सलामीवीर गोलंदाजी करता कोणत्या गोलंदाजाला पाचारित केलं जात आहे, मार्गक्रमण केलं जातंय हे मात्र पाहावं लागणार आहे। चला सामन्याला सुरुवात करायची, पंचांना सुद्धा ऑफिशियल सूचना असेल, सामन्याला आपण लवकरात लवकर सुरुवात करायची। दुपारचं सत्र झालेलं आपण पाहतोय, ठीक 1 वाजल्याची ही वेळ इथून मात्र आपल्याला होताना दिसते। 12:59 झाली होती, आता मात्र 1 वाजलेले आहेत आणि इथून मात्र सामन्याला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। गोलंदाज तयार होईल, बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल। प्लीज जरा थोडस स्पीड अप करा, घाई करायची आहे। गोलंदाजी करता धनेश ऑंदी बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय, 15-20 पावलांचा रन अप आहे। सामना करतोय फलंदाज आदेश। सामन्याला सुरुवात होईल टाळ्यांच्या कडकडामध्ये सामन्याला सुरुवात। पहिला चेंडू आकोटाप्याचा मारा हुक करण्याचा प्रयत्न, चेंडूला हुक केलाय, चेंडू ट्रॅव्हल होतो डीप फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, भाग मिलका भाग अशी परिस्थिती आणि धावपळ पाहायला मिळते। दोन क्षेत्ररक्षक चेंडूवरचा पाठलाग करतील, तत्पूर्वी वेळ होती दोन्ही फलंदाजाकडे 3 धावा पूर्ण करण्याची आणि 3 धावा या चित्त्याच्या चपळ्याने पूर्ण केल्या जात आहेत। पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूपासून पॉवरफुल फलंदाजी इथून मात्र पाहायला मिळते। एक बिग फाईट एक बिग मॅच मैदानामध्ये सुरू आहे, पहिल्या चेंडूंचा खेळ झालाय, नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारले आई गावदेवी दादूचा पाडा या संघाच्या संघनायकाने आणि तो निर्णय आता जर आपण पाहिला तर पहिल्या सुरुवातीच्या या चेंडूवरती इथून मात्र पाहायला मिळतोय। यानंतर होणारा सामना जय बजरंग सोनटक्के आणि मुकेश स्पोर्ट्स महापौली या दोन संघादरम्यान सामना असेल। दोन्ही संघांचे संघनायक किंवा प्रतिनिधी उपस्थित झाले असतील तर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा विना विलंब। पुढचा चेंडू इथून मात्र हाताळा जातोय, गोलंदाज तयार आहे बॉलिंग मार्क वरती धनेश
पुढचा चेंडू धनेश टू किरण, इथून मात्र पाहायला मिळेल चेंडू बॅकफुटला जाऊन ड्राइव करण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण बॅट आणि बॉल मध्ये योग्य संपर्क झाला नाही, निघून जातो चेंडू ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, आणि जर पाहिलं तर किंचितचा बॅटच्या जवळून चेंडू निघून जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, धावसंख्या स्थिरावते, फलकावरती आपण पाहतोय चेंडूंचा खेळ झालाय, 3 धावा आपण फलकावरती पाहतोय, दरम्यान व्हाइट बॉलचा इशारा पंचांच्या हात समांतर येताना आपण पाहतोय, आणि धाव मिळते ती मात्र अवांतर, चेंडूंचा खेळ जर आतापर्यंत जर पाहिला गेला ते म्हणजे 2, 4 धावा फलकावरती आहेत, प्रत्येक सामनावीराच्या पुरस्काराकरिता आपण पाहतोय कैलासवासी जनाभाई कासार यांच्या स्मरणार्थ श्री अरुण गंगाराम कासार यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत, आपले शतश आभारी आहोत. पुढचा चेंडू, यावेळी चेंडू मात्र बॅटला स्पर्श करून निघून जाईल, बॅटचं चुंबन घेऊन निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये एका धावे करता, एका धावने धावफलक मात्र पुढे सरकेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती, 5 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ लागलेली धावसंख्या इथून मात्र पाहायला मिळते. आतापर्यंत जर विचार केला जी सावध सुरुवात सावध पवित्रा स्वीकारायचा होता आईगाव देवी दादूचा पाडा या संघाला, त्याच स्थितीमधून हा पवित्रा स्वीकारला जातोय, आणि 2021-22 जर विचार केला या क्रिकेटच्या सत्रामध्ये आईगाव देवी दादूचा पाडा या संघाने एक चांगली कामगिरी करत आपल्या संघाची कामगिरी उंचावत इथून मात्र चांगले क्रिकेट खेळत आपल्या गावाचं नाव व तसंच आपल्या संघाचं नाव परिपूर्ण पद्धतीने टेनिस क्रिकेटच्या पटलावरती उंचावण्याचं काम इथून मात्र केलं गेलंय. गोलंदाजी करता बॉलिंग मार्क वरती आहे गोलंदाज तयार, राईट आर्म वरती विकेटचा मारा, बॅट आणि बॉल मध्ये योग्य संपर्क झाला नाही, चेंडू निघून जातोय ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, धावसंख्या स्थिरावते, चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 5 आपण पाहतोय, 4 चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या फलकावरती आहे ती 5, बिनबाद 5 अशी स्थिती आहे, आणि खऱ्या अर्थानं एकेरी दुहेरी धावा या खूप महत्वाच्या आहेत, आणि तिथून मात्र तीच परिस्थिती मात्र पाहायला मिळते. अपेक्षितरित्या इथून मात्र सुंदर कव्हर ड्राईव्ह, भाग मिलका भाग, चेंडू सीमारेषा पार, अप्रतिम शॉट, सुंदर चौकार. तर चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल ते 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्याचा जर विचार केला 9 या आकड्यावरती धावफलक आहे, एका चौकाराचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण पाहिलं तर चौकाराच्या बाहेर चेंडू पाहायला मिळतो, गोलंदाज तयार, दनेश राईट आर्मवरती विकेटचा मारा, यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू, बॅट आणि बॉल मध्ये योग्य संपर्क नाहीये, चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, धावसंख्या स्थिरावते, एक षटकाच्या अखेरीस पॉवरफुल फलंदाजी करण्याच्या प्रयत्नामध्ये 9 धावा जमवल्या गेलेल्या आहेत आईगाव देवी दादूचा पाडा या संघाच्या माध्यमातून. मंडप व्यवस्थापक आपण कुठे असाल, विनंती आहे मुख्य मंचावरील पंखे बंद झालेले आहेत, ते पंखे सुरू करायचे आहेत, आयोजकांची सूचना आहे. यानंतर होणारा सामना मुकेश स्पोर्ट्स महापोली आणि जय बजरंग सोनटक्के दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे, आयोजकांशी आपण विना विलंब संपर्क साधायचा आहे. श्री साई माऊली डीजे आणि मंडप डेकोरेटर्स आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून सुंदर असं हे मंडप व्यवस्था ही पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात करायची आहे, पॉवरप्लेचा षटक संपलाय, वळूया निवळे सरांकडे. धन्यवाद पाटील सर. दरम्यान मात्र पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवर 3 धावा मिळवून संघाची थोडीशी उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला होता तो सलामीवीराने, परंतु नंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केला तो गोलंदाजाने, आणि आता मात्र दुसरं घेऊन येतोय तो दुसरं षटक सांगिक पहिलं मोहित दरम्यान, चला वेळ काढू नका, दरम्यान षटकातला पुढचा चेंडू सामना करणार आहे तो
आदेश फ्लिक केला हा मला वाटतं तिथेच एक स्क्वेअर लेग सेशन गेलंय शॉर्ट लेग म्हणता येईल त्याला आणि अशा पद्धतीने एका धावीने आपले भर पडते संघाची धावसंख्या एकेरी दुहेरीने वाढवण्याचा प्रयत्न तुलसा पॉवर प्लेचे षटक हे संपलेला आहे परंतु पॉवर प्लेने षटकानंतर मला वाटतं आता प्रथमच दुहेरी अंकात प्रवेश करतोय तो मात्र संघाची धावसंख्या आहे दादूच्या वाडा संघाची आणि पहिल्या चेंडूवर एक धाव मिळून आपल्या संघाचं भर टाकतोय तो आदेश किरण किरण हा दोन धावांवर खेळतोय आणि आदेश हा मला वाटतं सात धावांवर खेळतोय पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू घेऊन तो मोहित संघाला चौकार षटकारांची अपेक्षा नक्कीच करणार आहे तो दादूचा पाडा आणि म्हटलं तर बॅटची वरची कड घेतली आणि शॉर्ट लेगला गेलेला चेंडूने तो चेंडू अडवला दरम्यान आणि नक्कीच एक धाव मिळते दरम्यान दोघंही मात्र सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतात आणि संघाची धावसंख्या पुढे सरकते ते मग 11 याला आपण नेल्सन म्हणतो मोहित एक साधारणतः 7-8 पावलांचा रन अप आहे आणि पुन्हा आलाय तो डावकर फलंदाज खेळपट्टीवर किरण 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 साठी मोहित संघाची धावसंख्या आहे ती फक्त 11 फॉर नो लॉस हा सुरेख चेंडू बीट झालाय पूर्णपणे जीव बीट झालाय आणि मला वाटतं पंचांची पंच बोल्ड आहे की पायचीत आहे एलबी आणि पंचाने मात्र पायचीत धरलंय आणि तो मात्र बाद झालाय तो मात्र किरण त्याला मला वाटतं हा चेंडू फाईन खेळायचा होता चेंडूचा आणि मात्र बॅटचा कुठला सपर नाही मात्र चेंडू जाऊन सरळ त्याच्या पॅडवर आदळला आणि मात्र हे पहिल्या गड्याचं पतन होतंय ते किरणच्या रूपाने दीपक मलक मलक आपलं आगमन झालं आपल्याला विनंती असेल आपण कृपया मंचावर येण्याची कृपा करावी शत्रुघ्न मजबूत शरीर श्रेणी असलेल्या बुगेत चौकोर षटकारांची आतषबाजी करतात का हे मात्र आपल्याला बघायला मिळणार आहे मात्र नॉन स्ट्राइक महाराष्ट्र पोलीस मुंबई क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आपलं कौतुक करावं तेवढंच आणि आज आपल्याला वेळ मिळाला ही एक महत्वाची बाब आहे तसं पाहिलं तर 12 ते 14 घंटे हा व्यस्त असणारा क्षेत्र आहे दुसऱ्या षटकातला पुन्हा चांगला चेंडू हा चेंडू मात्र बीट काढण्यात यश मिळते चेंडू मात्र फलंदाजाला चकवून मात्र यशाच्या हातात जातोय आणि मात्र मोहित मात्र या षटकामध्ये थोडस जखडण्याचा प्रयत्न करतोय या षटकात एकूण त्याने 4 चेंडू टाकून झालेत त्यामध्ये 1 गडी बाद केले आणि धावा दिल्या त्या फक्त 2 पुन्हा एकदा मोहित सामना करणार आहे तो शत्रुघ्न आता मात्र नक्कीच आणि मात्र पंचही खून देऊन देतात की एक अवांतर धाव आहे आणि एक्स्ट्रा धावेने मात्र आता पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकते ती मात्र 12 थोडस पहिल्या षटकात पहिलं तर 9 धावा होत्या दुसऱ्या षटकात मात्र तो धावा जमण्याचा पुरेपूर प्रयत्न होता परंतु असफल ठरला आणि दरम्यान एक गडी बाद झाला मात्र थोडस मोहितने जखडून ठेवले ते मात्र फलंदाजाला ते शत्रुघ्नाने आदेश आता मात्र बुगया बरोबर बॅक ड्राईव्ह मध्ये लॉंग अपला जातो एक धाव तर नक्कीच मिळते आणि एका धावेत समाधान मानावं लागणार आहे आणि आता मात्र आदेशला दुसरी धाव घ्यायची होती परंतु दुसरी धाव का त्याची होऊ शकले डायरेक्ट फेक आली ते यशस्वीच्या हातात चेंडू पुन्हा परतवला जातोय तो मात्र गोलंदाज मोहितकडे या षटकातला पुढचा चेंडू घेण्यासाठी पुन्हा सज्ज होईल संघाची धावसंख्या जर हलती ठेवायची असेल तर चौकोरने षटकारांची आतषबाजी करावी लागेल ती मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही साहिल कासार कृपया आपण मंचवर यायचंय दरम्यान मात्र चेंडू एक धाव मिळते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय दुसऱ्या धावेसाठी दोघंही सरसावलेत आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते आणि सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचते षटक संपल्याची खून येते पंचांची ती मात्र आमचे गणेश पाटील दरम्यान 2 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या आहे ती 15
सरासरी 7.5 गतीने खेळतात. संघाची धावसंख्या थोडीशी मला तसं पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 9 धावसंख्या होती, दुसऱ्या षटकामध्ये मात्र ती कमी झाली, फक्त 6 धावा गेल्या त्या षटकात. आणि धावसंख्या उभारताना मात्र नक्कीच थोडीशी दमचक होती ती मात्र दादूच्या बळाच्या सला फलंदाजांना. आणि बघूया सांघिक तिसरं आहे आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो सुशांत. चला पुढच्या षटकासाठी ऐकूया आपले सहकारी समालोचक रोहन पाटील सर. धन्यवाद निवळे सर. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. धावा झाल्या त्या फलकावरती जर पाहिल्या तर 15 याकडेवरती धाव फलक आहे. हॅलो 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 हॅलो. गोलंदाज तयार आहे बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल सुशांत. तिसरं षटक हाताळतोय. 4 गोलंदाज वापरायचे आहेत एक समीकरण. 4 षटकाच्या सामन्यामध्ये व्हाइट बॉलचा इशारा. अवंतरधावनी धावफलक मात्र पुढे सरकेल. 16 या आकड्यावरती धावफलक आहे. खऱ्या अर्थानं जर विचार केला तर विनंती असेल पंचांकडे कोणत्या प्रकारचे हातवारे आपण दर्शवू नका. सवय मोडणं खूप गरजेचं आहे कारण की सामने लाईव्ह सुरू आहेत आणि लाईव्ह सामन्यामध्ये पंचसुद्धा दक्ष आहेत. गोलंदाज तयार. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. चेंडू निघून जाईल ठीक यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूकडे धावसंख्या आपण पाहतोय पलकावरती 16 या आकड्यावरती. धावसंख्या स्थिरावते हलते राहत नाहीये. दादूच्या पाडा संघाचा जो प्रतिकार आहे तो मात्र प्रतिकार कुठेतरी शांत झालाय. फलंदाज शत्रुघ्न याला आपण पाहतोय पुढचा चेंडू. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि फुटवर्क. क्रिकेटमध्ये फुटवर्क या दोन गोष्टीची गरज आहे. तोच फुटवर्क कुठेतरी कमी पाहायला मिळतोय शत्रुघ्न भुईरेच्या या पावलांमधून. आणि त्याच कारणास्तव इथून मात्र जर विचार केला तर मात्र चेंडू निघून जातोय तो निर्धाव. फुटवर्कचा वापर होणं गरजेचं आहे. धावसंख्या पाहतोय पलकावरती 16 या आकड्यावरती आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. व्हाइट बॉलचा इशारा. अवंतर धावणी धावफलक मात्र पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 17 या आकड्यावरती. 17 रन्स ऑन दी बोर्ड. धावसंख्या इथून मात्र पाहायला मिळते. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. 10-15 पावलाचा रनअप. यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. व्हाइट बॉलचा इशारा. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. जर विचार केला गेला तर मेहनत न करता काही गोष्टी साध्य होत असतील तर मेहनत का करावी. आणि तेच समीकरण इथून मात्र पाहायला मिळते. धावसंख्या 16-18 या आकड्यावरती पुढे सरकताना आपण पाहतोय चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत 2. यावेळेस मात्र अराउंड दी लेग्स क्लीन बोल्ड. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. गडी बाद. यानंतर होणारा सामना जय बजरंग सोनटक्के मुकेश स्पोर्ट्स मापोली. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आयोजकांशी संपर्क. अशा रीतीने धावफलक इथून मात्र पाहायला मिळेल 18 या आकड्यावरती. आणि गोलंदाजी करता बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतोय सुशांत. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 3. एकूण एकंदर चेंडूंचा विचार केला तर 6 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत. आणि अधिकृत हाताळलेल्या चेंडूंचा विचार केला ते फक्त आणि फक्त 3. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र
कूलर लेन चा चेंडू जेल सुटतोय कैच ड्रॉप चेंडू ची फेकी तत्पूर्वी दोन धावा पूर्ण केल्यात दोन धावांनी धावफलक पुढे सरकेल धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती आता मात्र प्रतिकार थोडासा शांत झालाय त्या स्थितीमधून जर मात्र विचार केला तर रोखून धरण्यापेक्षा आता मात्र धावसंख्येला उभारी देण्याचं काम फलंदाजच्या माध्यमातून केलं जात आहे आदेश अजूनही तग धरून मैदानामध्ये आहे खेळपट्टीवरती आहे त्याला साथ मिळते फलंदाज पंडित याची प्रदीप याची यावेळेस पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू बॅटने बॉल मध्ये संपर्क नाहीये क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतोय चेंडूची फेकी येईपर्यंत एक पेक्षा अधिक काही नाही एका धावने धावफलक पुढे सरकेल धावसंख्या जाऊन पोहोचते ते 21 या आकड्यावरती चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 5 लांबवलं गेलंय षटक खरं तर पाहिलं तर एकूण 8 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत गडी बाद झाले ते आतापर्यंत 2 गोलंदाजी करता बॉलिंग मार्क वरती आहे गोलंदाज तयार राईट आर्म ओवर द विकेटचा मारा पुढचा चेंडू हाताळण्याकरता तयार यावेळेस मात्र चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न चेंडू शरीर यशी वरती आदळेल पंचांचा इशारा लेग बाईचा अवंतर धावनी धावफलक मात्र पुढे सरकेल धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या आकड्यावरती फॉलो विकेटचा विचार केला तर 11 धावसंख्येवरती पहिला गडी बाद झाला त्यानंतर दुसऱ्या गडी बाद झाला तो 18 या धावसंख्येवरती बाद झालेला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं जी भागीदारी रचना इथून मात्र अपेक्षित आहे येणाऱ्या वेळेमध्ये कशा रीतीने भागीदारी रचली जाईल हे मात्र पाहूया तत्पूर्वी वळूया डीजे देवेन आणि डीजे आदेश डीजे आदी यांच्याकडे पाहायला मिळतोय अक्षय चेंडूंचा खेळ होईल तो 6 पहिला चेंडू कशा रीतीने हाताळला जाईल अक्षयच्या माध्यमातून हे पाहावं लागेल राईट आर्म राऊंड द विकेट जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटाने बॉल मध्ये योग्य संपर्क नाहीये एक धाव मिळते चेंडूची फेकी येईपर्यंत अधिक काही नाही एकच धाव मिळेल एक पेक्षा अधिक काही नाही धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती 23 रन्स ऑन द बोर्ड धावसंख्या इथून मात्र पाहायला मिळेल चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 1 येणाऱ्या 5 चेंडू संपण्यापूर्वी जय बजरंग सोनटक्के आणि मुकेश स्पोर्ट्स मापोली दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे नाणेफेकी करता आमच्या सुंदर अशा स्वर्गीय सचिन सतीश गुणे या टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आहे चेंडूची फेकी अप्रतिम गोलंदाजी निर्धाव चेंडू ज्या पद्धतीने चेंडू हाताळला गेलाय ज्या वेगाने चेंडू हाताळला गेलाय फलंदाजाला चेंडू गुंगारा देऊन निघून गेलाय निर्धाव धावेकरिता धावसंख्या स्थिरावते 23 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलेला आहे गोलंदाजी करता गोलंदाज तयार पुढचा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू सबमरीन डिलिव्हरी कमरेच्या वरून थोडासा चेंडू निघून जाईल निर्धाव चेंडू अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 23 या आकड्यावरती धावफलक आहे गोलंदाजी करता या संघाला इथून मात्र रोखणं अपेक्षित स्लॉग ओव्हर मध्ये रोखलं जातंय एक चांगली गोलंदाजी इथून मात्र अक्षयच्या माध्यमातून साकारली जाते गोलंदाज तयार जोरदार प्रहार अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये
चेंडूची फेकी येईपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धावा घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत आईगाव देवी धातूचा पाडा संघाचे दोन्ही फलंदाज धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ती 25 या आकड्यावरती 25 रन्स ऑन द बोर्ड. जो निर्णय घेतला गेला होता फलंदाजी करण्याचा तो आतापर्यंत थोडा अपेक्षितरित्या साध्य होताना दिसत नाहीये, कारण की किमान 30 पेक्षा अधिक धावा गाठणं इथून मात्र महत्वाचं असेल. पण येणाऱ्या वेळेमध्ये गोलंदाजी कशा पद्धतीने होईल हे मात्र पाहावं लागेल. पुढचा चेंडू यावेळेस मात्र अप्रतिम गोलंदाजी, स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, पण चेंडू कानाच्या जवळून निघून जाईल आणि चेंडू आवाज देऊन निघून जाईल जागते रहो. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 5. सकाळी 9:30 वाजल्यापासून उपस्थित आहेत कैलासजी शेलार यांना आपण पाहतोय मंचावरती आहेत दर्दी क्रीडा रसिक. यासनंतर लॉप केलाय चेंडूला, चेंडू हवेत आहे, जेल समाप्त केला जाईल का? यस, इन बिटवीन जेल समाप्त केला जाईल. धावसंख्या आहे एकूण फलकावरती 25, जिंकण्याकरता 26 धावांचं लक्ष. हे लक्ष कशा पद्धतीने पूर्ण होईल तत्पूर्वी ऐकूया एक मधुर संगीत डीजे देवेन आणि आदेश यांच्याकडून. आमच्या टॉस बॉक्स मध्ये बसायचं आपण. कैलास शेलार यांच्या हस्ते नाणेफेक केली जाईल पुनश्च एकदा. गुरुनाथजी पाटील यांना सुद्धा विनंती आहे नाणेफेकी करता आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. एका बाजूला ऋत्वी स्पोर्ट्स आपण पाहतोय. जय बजरंग सोनटक्के संघाचे कॅप्टन आपण त्वरित यायचं आहे आणि नाणेफेक झाल्यानंतर बॉल चॉईस त्वरित करून घ्या. सोनटक्के संघाचे संघनायक एका बाजूला ऋत्वी स्पोर्ट्स आणि एका बाजूला सचिन स्मृती चषक आपण पाहतोय. मुकेश स्पोर्ट्स मापोली संघाचा कॉल आहे बघूया. सचिन स्मृती असा कॉल आहे आणि सचिन स्मृती आलेला आहे. मान्यवरांना विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. दोन्ही मान्यवरांच्या हस्ते संघनायकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. मुकेश स्पोर्ट्स मापोली संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. नाणेफेक जिंकून कोणता निर्णय स्वीकारलाय? क्षेत्ररक्षण. नाणेफेक महत्वाची होती हो. तर क्षेत्ररक्षण स्वीकारण्यामध्ये कोणते असे गोलंदाज आहेत की समोरच्या संघाला कमी धावसंख्येमध्ये रोखू इच्छितील? संदेश, मोहित, मी आणि नंदू. आणि या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? खूपच चांगलं आयोजन आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार, धन्यवाद. मी वळतोय जय बजरंग सोनटक्के संघाच्या संघनायकाकडे. संघाची परिपूर्णता आणि संघाचा जर 11 खेळाडूंचा विचार केला तर चांगली संघ बांधणी पाहायला मिळते. नाणेफेक जिंकली असती तर काय स्वीकारलं असतं? फील्ड फर्स्ट. पण आता मात्र फलंदाजी करायची आहे. कोणते असे फलंदाज आहेत की समोरच्या गोलंदाजावरती हे हल्ला चढवतील? आहेत आमच्याकडे 4-5 फलंदाज आहेत, ते जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न. आणि या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? स्पर्धा तर खूप छान आहे आणि खेळायला सुद्धा मजा येईल आणि आम्ही इथे प्रॅक्टिस करतो त्याबद्दल आम्ही जास्तच खूप एक्साइटेड खेळण्यासाठी. मैदानाकडे बघून असं वाटतंय की एक आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा सुरू आहे. 100%. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. मुकेश स्पोर्ट्स मापोली संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बॉल चॉईस करायची आहे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे.
गोलंदाज तैयार किरण। पहिला चेंडू अपील मध्ये उत्साह जास्त विश्वास कमी आहे की काय? आणि हो ती स्थिती पाहायला मिळते चांगली गोलंदाजी गती परिवर्तन संमिश्र पद्धतीची गोलंदाजी इथून मात्र पाहायला मिळेल। यानंतर होणारा पहिल्या फेरीचा अंतिम सामना जय बजरंग सोनटक्के आणि मुकेश स्पोर्ट्स महापोली या दोन संघादरम्यान आहे। कशा पद्धतीने चेंडू हाताळला गेला आपल्याला पाहायला मिळाला ऍक्शन रिप्ले मध्ये वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे। गोलंदाजी करता गोलंदाजी मार्क वरती किरण इथून मात्र सज्ज आहे लेफ्ट आर्म ओवर द विकेटचा मारा। यावेळेस मात्र शेवटच्या क्षणी चेंडूला लेट कट केलंय पण चेंडूची फेकी येईपर्यंत नॉस्ट्राइक यांच्या फलंदाकडे वेळ होता। चित्त्याची चपळाई त्याने दाखवली आणि चोरट्या स्वरूपाची चिक्की सिंगलला ज्याला संबोधलं जातं ती एक धाव इथून मात्र अर्जित केली जाते। धावसंख्या फलकावरती लागेल ती दोन या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचताना आपण धावफलक पाहतोय। जिंकण्याकरता 26 धावांचं माफक लक्ष्य आहे पण क्रिकेट या खेळामध्ये माफकला शब्द वापरता येणार नाही। यावेळेस मात्र चेंडूला लॉब केलंय चेंडू उंच गेलाय दोन क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावत आहेत। झेल घेणं अपेक्षित होतं मात्र झेल ड्रॉप होतोय कॅच ड्रॉप होतोय झेल सुटतोय दिलं गेलंय आणि या जीवनाचा फायदा कशा रीतीने मिळेल हे मात्र पाहावं लागेल। बघूया ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीने हा फटका खेळला गेला होता। चेंडू दूरवर हवेत गेलाय गेलाय दोन क्षेत्राचं कोऑर्डिनेशन नव्हतं आणि त्याच कारणास्तव हा झेल सुटला गेलाय तू महिमे सुद्धा झाली। गोलंदाजी करता गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती किरण। यावेळेस मात्र जोरदार प्रहार केलाय चेंडू मैदानाला गुदगुल्या करत निघून जाईल तो पाहेल मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खूपच स्वेअर फेकी धाव मिळेल। हॅलो हॅलो एकच धाव मिळेल एक पेक्षा अधिक काही नाही एका धावीने धावफलक मात्र पुढे सरकेल धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावरती। मागच्या आठवड्यामध्ये दादूचा पाडा येथे स्पर्धा झाली होती षटकाराच्या बाहेर प्रेक्षकाने झेल घेतला होता तोच प्रेक्षक दादूचा पाडा संघाचा 12 प्रतिनिधी बनून आहे कैलास शेलार यांनी हे पारितोषिक दिलं होतं। यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू काही काळ हवेत होता चेंडू कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज। धाव फलक पुढे सरकताना आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती 8 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ धावफलक इथून मात्र पाहायला मिळते। जिंकण्याकरता अजूनही विचार केला गेला 18 धावांची अजूनही गरज आहे। चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 5 पुढचा चेंडू गोलंदाज तयार। यावेळेस मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही संमिश्र पद्धतीचा चेंडू गती परिवर्तन व्हेरिएशन पद्धतीने हाताळलेला चेंडू चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा निघून जातोय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू आणि अशा रीतीने सामना पुढे सरकेल धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 षटकाच्या अखेरीस 8 ही आकड्यावरती। जिंकण्याकरता 18 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे तर बघूया या 18 चेंडू 18 धावा कशा रीतीने पूर्ण होतील। तर दादूचा पाडा संघाला विनंती लगेच आपण गोलंदाजाला बॉलिंग मार्क वरती मार्गक्रमण करायचे विना विलंब तत्पूर्वी ऐकूया एक छोटीशी मधुर धून। दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। गोलंदाज तयार
गति परिवर्तन पद्धति ने हा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न पण चेंडू हातातून निसटतोय. नो बॉलचा इशारा, बीमार की बीमारी, नो बॉल आणि फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पाहू शकता स्क्रीन वरती फ्री हिट चा सायरन बझर वाजला जातोय. फ्री हिट. जय बजरंग शेलार संघाला 26 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी करता तयार. फ्री हिट चा चेंडू लॉब केलाय चेंडूला, पुल अँड सक्सेसफुल. आजच्या दिवसातील पाचवा षटकार, व्हॉट अ शॉट. आकड़ेवरती आपण पाहतोय आता मात्र समीकरण थोडंसं बदलेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती. जिंकण्याकरिता आता मात्र जर विचार केला तर 10 धावांची गरज आहे. या सामन्याने परिपूर्ण पद्धतीने सामन्याचं चित्र हे पुरतं बदलून टाकलेलं आहे. पुढचा चेंडू यावेळेस मात्र लेट कट केलंय चेंडूला, एकपेक्षा अधिक काही नाही. एका धावने धावफलक मात्र पुढे सरकेल. 17 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहतोय 1.2 षटकांचा खेळ झालाय. 1.2 ओव्हर्स विल बी कम्प्लिटेड. रिक्वायर रन रेटचा विचार केला तर 3.38 ची सरासरी राखणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू जोरदार प्रहार केलाय, सुंदर कव्हर ड्राईव्ह. एकच धाव मिळेल का? यस, एकच मिळते, एकपेक्षा अधिक काही नाही. धावफलक पुढे सरकेल 18 या आकड्यावरती. आता मात्र जिंकण्याकरिता 8 धावांची गरज आहे. यस, 8 धावा. या 8 धावा पुढच्या फेरीमध्ये दाखल करतील का त्या जय बजरंग शेलार संघाला की दादूचा पडा संघ हे धावसंख्या डिपेंड करतोय हे मात्र पाहावं लागेल. गोलंदाजी करता पाचारित केले प्रदीप याला. 3 चेंडूंचा खेळ झालाय. पुढे एकदा कव्हर ड्राईव्ह, सुंदर कव्हर ड्राईव्ह. चेंडूची फेकी, आबाधुबीचा खेळ. चेंडू डेंगापट्टी घालून पसार होतोय. 2 धावा, 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन द बोर्ड, धावसंख्या पाहायला मिळते. पुढचा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. एकच धाव मिळेल, पंचांचा काय इशारा येईल? यस, लेग बाईचा. एका धावने धावफलक पुढे सरकेल. 21 या आकड्यावरती आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज आहेत ललित आणि जॉन्टी. हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सकाळच्या 17 पासून पाहिलं तर लो स्कोरिंगचे सामने इथून मात्र सुरू आहेत. पुढचा चेंडू यावेळेस मात्र जोरदार प्रहार केलाय, ड्राईव्ह केलाय चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. एकच धाव, एकपेक्षा अधिक काही नाही. एका धावने धावफलक पुढे सरकेल. 22 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचेल. 4 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडू आणि 4 धावा. ऐकूया पुन्हा एकदा एक मधुर संगीत. तर 4 धावांची अजूनही गरज आहे. बघूया मॅच कशा पद्धतीने फिनिश होईल. जोरदार प्रहार केलाय चेंडू, ट्रॅव्हल होतोय. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळेल. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषा पार. विजय चौकार पाहायला मिळेल. चौकाराच्या साह्याने धावफलक इथून मात्र पुढे सरकेल आणि
धावसंख्या जाऊन पोचते ती फलकावरती 26 या आकड्यावरती आणि अशा रीतीने विजयचा श्री गाठलेली आहे आपण पाहतोय आणि या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचकडे आपण लगेच वळणार आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. लो स्कोरिंग मॅच होती पण खऱ्या अर्थानं जबाबदारी महत्त्वपूर्ण हाताळली. मॅन ऑफ द मॅच अक्षय सामनावीराचा पुरस्कार जातोय अक्षय याला. दादूच्या बाडा संघाचा कर्णधार कृपया अजून कॉमेंटरी बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे आणि सेलर संघाच्या दोन्ही संघाच्या संघनायकांनी कॉमेंटरी बॉक्स संपर्क साधायचा आहे. हे पाहू शकता आमचं समालोचन कक्ष लाईव्ह स्क्रीन वरती. आपण पाहू शकता मंचावरती मान्यवर आहेत सामन्याचा आनंद घेत आहेत. अक्षय त्वरित यायचे धावत प्लीज. आणि यानंतर होणारा सामना जय बजरंग सोनटक्के आणि मुकेश स्पोर्ट मापोली. मुकेश स्पोर्ट मापोली संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथमता क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. वळूया निवळे सरांकडे. धन्यवाद. दरम्यान सूचना आहे दादूच्या वाडा संघाचा कर्णधार आणि सेलर संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या संघनायकांनी दरम्यान आता झालेल्या सामन्यात विजयी भवन सेलर संघाचा अक्षय यांना देते सामना पुरस्कार. मी कैलास शेलार यांना विनंती करतोय यांनी त्यांना सामना पुरस्कार प्रदान करायचा आहे. वेल डन.